आपला फोटो घ्या रे दुर्गेश, फोडून घे फर फ्रेंड, फोडून घे, आडवं नको हे फोडा, लवकर ये आहे बरोबर काय म्हणून कधी आवाज सुनील आहे कधी पण आवाज द्या कधीही आवाज आपला फोटो घ्या रे दुर्गेश, फोडून घे फर फ्रेंड, फोडून घे, आडवं नको हे फोडा, लवकर ये आहे बरोबर काय म्हणून कधी आवाज असा आरोप आहे की ज्यावेळेस राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार आलं, त्यावेळेस सरकार आलं असताना माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब ज्यावेळेस सत्तेवर आले, त्यावेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लाट पसरलेली होती. परंतु त्याच दरम्यान राज्य आर्थिक संकटात सापडले असताना देखील संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे दादर येथे इंदुमिल येथे स्मारक होते, त्या स्मारकाचं काम मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडी सरकारने चालू ठेवलं आणि आजही चालू आहे. परंतु हे सरकारने ज्यावेळेस या सरकारने 28 तारखेला जे महात्मा फुले विकास महामंडळाला 1000 कोटी भागभांडवल जाहीर केलं, नंतर चर्मकार विकास महामंडळाला 1000 कोटी भागभांडवल जाहीर केलं, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या महामंडळाला 1000 कोटी भागभांडवल जाहीर केलं, तसंच महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त महामंडळ अपंगांचं जे आहे साठी जे आहे त्या महामंडळाला 500 कोटी निधी म्हणजे भागभांडवल जाहीर केलं. हे यांच्या बंडखोर आमदारांच्या जे शिवसेनेचे बंडखोर आमदार आहेत त्यांच्या ते पोटात दुखत होतं, त्यांना ते वाईट वाटलं. हे सरकार फुलेशाह आंबेडकरांच्या रयतेचे राजे शिवाजी महाराज संभाजीराजे अहिल्याबाई होळकर यांच्या विचाराने का चालतंय, गोळवणकर गुरुजी हेगडेवार यांच्या विचाराने का चालत नाही, हे यांच्या पोटात दुखल्यामुळे माझा स्पष्ट आरोप आहे. हे हिंदुत्व सुद्धा मानत नाही, कारण हिंदुत्व जर मानत असते तर मुक्तीमयीवर का गेले. त्यावेळेस ते एकनाथ शिंदे साहेब म्हणले माझा राजीनामा खिचत आहे देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये, त्यामुळे साप खोटं बोलतात. माझा आरोप आहे की हे बंडखोर आमदार दलित विरोधी आणि वंचित विरोधी आहेत, हा माझा स्पष्ट रिपब्लिकन पार्टीपेक्षा खारात पक्षाचा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्र पक्ष म्हणून या बंडखोर आमदारावर आरोप आहे. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.